ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्याचा राग मनात धरून मध्यरात्री आपल्या घरावर दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी उमेश कांबळे यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटलं आहे की दिनांक 17 जून 2024 रोजी पंढरपूर तालुक्यातील पुळज इथं उमेश हरिदास कांबळे यांचा मित्र ऋषिकेश शहाजी भोसले यानं त्यांच्यासोबत बोलत बोलत चेष्टामस्करी केल्यानं याबाबत तक्रार त्याच्या राहत्या घरी जाऊन त्याच्या आजीला सांगितली असता त्याचा राग मनात धरून ऋषिकेश भोसले याचा लहान भाऊ ऋत्विक शहाजी भोसले यानं उमेश कांबळे यांना गावच्या वेशीत बोलावून तिथं लपून बसलेला त्याचा मामा बालाजी लिंबाजी कदम या दोघांनी मिळून डोक्यावर धारधार कुऱ्हाड मारून गंभीररीत्या जखमी केलं. याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याचा राग मनात धरून दिनांक 25 जून आणि 26 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घरावर दगडफेक करण्यात आली. यातील फरारी आरोपी ऋषिकेश शहाजी भोसले याला अटक होईपर्यंत मला आणि माझ्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावं आणि राहत्या घरावर दगडफेक करणाऱ्यांचा सखोल तपास करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी उमेश हरिदास कांबळे आणि त्यांच्या मातोश्री सगुना कांबळे यांनी केली. माझी सोमवारी भांडणं झाली होती. मग त्या भांडणात मला कोराडीनं मारहाण केली आणि 2 दिवस झालं घरावर दगडफेक हे चालू आहे. भोसलीनं कुऱ्हाड आणली होती, बालाजी कदमनं मागणं असं धरलं होतं हात काय घरावर दगडफेक 2 दिवस झालं दगडफेक हे घटना. आम्ही आज झोपलो होतो आणि त्या ओसात बसली, ओसातनं पुन्हा दगड फेकली, पुन्हा आम्ही बाहेर आलो बघितलं काय दिसलीच नाही ते. पुन्हा बाहेर इकडे पोरं गोळा झाले पुन्हा गेली, पुन्हा आणि सकाळ उठून तसंच झालं. आणि बाकरी खाऊन असं बाहेर बसलो तर आणि दगडे पडली छपरावर. पुन्हा जे माणसं आलती त्यांच्या दारात दगड पडली. कारण कुठला असं दोस्त होते असं ही झाली अशी भांडणात आपली किरकोळ भांडणात अशी. गुन्हा दाखल झाला याचा राग मनात धरून हे जे कुटुंब आहे या कुटुंबाच्या घरावरती 25 तारखेला आणि 26 तारखेला सायंकाळी 10:30 ते 11:30 आता सध्या दगडफेक करण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे. दगडफेक करत आहेत कारण का तर हे कुटुंब मागासवर्गीय आहे. अनुसूचित जातीनुसार ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. तो गुन्हा माघार घेण्यासाठी या कुटुंबावरती अशा पद्धतीनं त्यांच्या घरावर दगडफेक करून त्यांच्यावर दहशत निर्माण करून हा गुन्हा माघार घेण्यासाठी आज गावातून त्यांचे काही जे लोक आहेत की या गुन्ह्यातले 2 आरोपी त्यापैकी 1 आरोपी अटक आहे आणि दुसरा जो फरार आरोपी आहे ऋषिकेश भोसले त्याचे संबंधित नातेवाईक किंवा मित्र हेच हा प्रकार घडवून आणतात किंवा हेच अशा पद्धतीनं दहशत निर्माण करतात असं मला या ठिकाणी जाणीवपूर्वक म्हणावं असं वाटतं. यावेळी हरिदास कांबळे सागर कांबळे यांची उपस्थिती होती.